नमस्कार. मी आज इंस्टंट जिलेबी बनवते आहे मैदा साखरेपासून. अर्धा तासात तयार होणारी रेसिपी आहे. अगदी हलवाईसारखी रसदार जिलेबी बनवतो आहे आपण. अगदी मैद्यापेक्षा साखर जास्त घ्यायची, पाक जास्त बनवचा, म्हणजे जिलेबी छान डीप होते पाकामध्ये, शुगर सिरपमध्ये रसदार जिलेबी तयार होते आपली. एक कप मैदा घेतला आहे, मेजरिंग कप घेतला आहे आपण. त्यात अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घेतली, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर अर्धा टीस्पून. एक चमचा दही घेतलं आहे मी, एक टेबलस्पून. पिवळा कलर घेतला आहे थोडा, दोन चिमूट पिवळा कलर घेतला आहे मी. आपण पाणी घेतो आहे, अगदी थोडं थोडं पाणी घालून भिजून घ्यायचं आहे. पूर्ण असं आपण बॅटर थोडं असं खाली पडेल एवढं घ्यायचं, खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही ठेवायचं. त्याला 10 मिनटं रेस्ट करून ठेवणार आहेत आपण. पाऊण कप मी पाणी वापरलं आहे याच्यात, बघू शकता पाऊण कप वापरलं आहे पाणी आपण. आणि लेमन येलो कलरच खरं म्हणजे जिलेबीचा ट्रॅडिशनल कलर आहे. आता करता या केशरी कलरची जिलेबी करता, पण खरं साखरेची जिलेबी लेमन येलो कलरमध्ये छान शोभून दिसते. 10 मिनटं झाकण ठेवून तोपर्यंत पाक बनवू जिलेबीचा. एक कप आपण मैदा घेतला आहे, त्यासाठी एक कप साखर, अजून पाव कप, त्याची 1/4 कप साखर घेतली मी. जे पाक थोडा आपण जास्त घेतला तर त्याच्यात जिलेबी छान अशी डीप होते. तेवढं पाणी घ्यायचं आहे जेवढं आपण साखर घेतली, तेवढं 1/4 कप पाणी घेते मी. त्यात 1/2 टीस्पून वेलची कांडून घेतली आहे, 1/2 लिंबू रस, जे साखरेचे कण नको व्हायला पाकात. त्याला साखरेचा थोडा एक तारी पाक करून घ्यायचा आहे. 10 मिनटं झाले, साखर पाण्यात विरघळून उकळून घेतलं मी. आपण चेक करून बघू पाक कसा झाला आहे. फक्त असं चिपचिपा व्हायला पाहिजे, चिपकायला पाहिजे, असे तार नको यायला पाहिजे. एक तारी जरी म्हटलं होतं मी, पण हलका असा पाक बनवायचा आपण, कारण आपण त्याची जिलेबी घातली म्हणजे ते थोडासा सोक होतं त्याच्यात जिलेबी. 10 मिनटंपर्यंत आपण जिलेबीचं बॅटर भिजून ठेवलं, झाकून ठेवलं होतं. मुरलं आहे आणि थोडंसं असं फुललं पण आहे, एवढं असं पातळ असू द्यावं त्याला. सॉसची बाटली घेतली मी, कुठल्याही प्लास्टिकच्या दुकानावर मिळते, किंवा तुम्ही तेलाची पिशवी दुधाची पिशवी वापरू शकता जिलेबीसाठी. बाटली तोतून घेते मी. आधी आपण चेक करून बघायचं एकसारखं बॅटर पडतं आहे का नाही होलमधून. तेल ठेवलं आहे मी जिलेबीसाठी, असं पसरटच पॅन ठेवायचं किंवा कढई ठेवायची, आणि खूप असं खोल तेल जास्त नाही घालायचं, थोडं 1 इंचापर्यंत. तेल तापू पण नाही द्यायचं खूप असं. लहान लहान जिलेबी सोडते मी आज. तेलातले थोडे बुडबुडे कमी झाले म्हणजे आपण उलटून घेणार आहोत. खूप अशी करकरीत पण नाही होऊ द्यायची जिलेबी, त्याच्यात पाक मुरायला पाहिजे. खरं तर जिलेबीला पूर्वीच्या काळी चाकोळी म्हणायचे, एक चाकोळी, छोटी चाकोळी, मोठी चाकोळी. कमी झालं आहे बुडबुडे, आपण काढून घेऊ जिलेबी. आणि पाक गरम असतानाच त्याच्यात आपल्याला टाकायचे पाकात.
हलका गरम आहे, खूप असं उकळून द्यायचं आणि थंड पाकात पण नाही टाकायची जिलेबी. पाक पिच्यात मुरायला पाहिजे, खूप उकळत्या पाकात टाकली म्हणजे ती नरम होईल. आणि फक्त आपण 20 ते 30 सेकंद अर्धा मिनटाच्या आत काढून घ्यायची, बघा ट्रान्सपरंट दिसते, मस्त कलर जिलेबीचा. हाच कलर आवडतो मला, लेमन येलो कलर. लगेच काढून घ्यायची जिलेबी, मस्त कलर आला. लग्न सीझन सुरू झाले म्हणजे लग्नात किंवा कार्यक्रमात फक्त आपण मोठे व्यक्तीच घरचे जेवायला जातो. घरचे काही लहान मुलं म्हणा, वृद्ध व्यक्ती म्हणा, घरीच राहतात. त्यासाठी आपण एका दिवसाचा खास बेत करायचा, वरण भात, वांग्याची भाजी, तर्रीवाली उसळ, जिलेबी. अजून काही मोठ्या आकाराच्या जिलेब्या पाडून घेतल्या मी. आपण घरगुती बनवतो म्हणजे मोठ्या मोठ्या जिलेब्या बनवतो म्हणजे ती जिलेबी वाटायला पाहिजे. एक मोठी चाकोळी वाढली म्हणजे समाधान. लग्न कार्यात छोट्या छोट्या जिलेब्या बनवतात, एवढ्या जिलेब्या बनवतात. आपले तेलातले बबल कमी झाले म्हणजे काढून घ्यायचे, लगेच कोमट शुगर सिरपमध्ये घालायचे. ते कोमट कोमट असू द्यायचं. तिला थोडा वेळ आहे अजून, विषयात बबल येत आहे. ती 20 ते 25 सेकंद ठेवायची फक्त, उलटून घ्यायचे पण एकदा तिला पाकामध्ये उलट पालट करून घ्यायची. लगेच साखरेचा पाक पिऊन घेतला तिने, बघू शकता ट्रान्सपरंट कलर यायला लागला. मस्त रस असेल जिलेबी.